पेंजर येथील जुनी एकमजली इमारत कोसळून 10 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभाग, पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्यास सुरुवात केली. दरम्यान अशा दुर्घटना टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने जुने बांधकाम तोडून नवीन बांधकामास परवानगी द्यावी, तसेच अनधिकृत बांधकामे तोडण्यात यावीत अशी मागणी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी केली आहे. पनवेल महानगरपालिकेमध्ये पेंदर गाव या सरोजा MRDC क्षेत्रामध्ये आज दुर्घटना घडलेली आहे. आणि विशेष म्हणजे या कुटुंबामध्ये 4 मुले आणि आई वडील असे 6 जणांचा हा कुटुंब होता. आणि या कुटुंबामध्ये दुर्दैवाने एक त्याची मुलगी एक्सपायर झालेली आहे आणि ती साधारण 10-12 वर्षाची असेल आणि छोटा एक मुलगा 6 वर्षाचा होता. त्याच्या हातावर थोडाफार मार लागलेला आहे. परंतु सातत्य आम्ही महानगरपालिकेला सुद्धा याच्यामध्ये सांगत आलेलो आहोत की या दुर्घटना होण्याचे कारण असे आहेत का इथे जी ग्रामपंचायतीपूर्वी होत्या आणि या ग्रामपंचायतीमध्ये काही जुने बांधकाम आहेत, त्या जुने बांधकामाला तोडून नवीन बांधकामाची एक परवानगी द्या किंवा जे अनधिकृत बांधकाम आहेत ते तोडून घ्या, याचं सातत्य आम्ही महासभेमध्ये झालेलं आहे आणि प्रत्येक वेळेला आम्ही निदर्शक आणून पण दिलेलं आहे. मला तर असं वाटतो महाडची दुर्घटनेनंतर या रायगड जिल्ह्यामधली ही दुसरी घटना असेल पनवेलमधली आणि आमच्या पनवेल महानगरपालिकेतली पहिली घटना असेल. अशा पद्धतीने एक्सपायर बांधकाम पडून मरण पावलेलं आहे आणि आत्ता इथं जी DCP साहेब येऊन गेले, महानगरपालिकेचे सन्माननीय डाके साहेब आलेले आहेत, पुन्हा अग्निशमक दलाच्या अधिकारी आलेले आहेत आणि पोलीस, अग्निशमक आणि महानगरपालिकेच्या सहकार्याने त्वरित हे बांधकाम काढून घेतण्यात आलं आणि अशा पद्धतीने इथंशी लोकांची सुद्धा गैरसोय होऊ नये आणि जनतेला सुद्धा याच्यामध्ये कोणताही त्रास होऊ नये अशा हिशोबाने इथंशी त्वरित कारवाई करून म्हणजे सहकार्य करून सर्व इथं मयत बाहेर काढलेला आहे. जुनं घर जे राहण्यासाठी लायक नव्हतं अशा ठिकाणी एक राहणारं कुटुंब, ज्यामध्ये की आई वडील आणि 4 त्यांची मुलं अशी होती, तर ते त्यापैकी एक मुलीचा कॅज्युअलिटी झालेली आहे आणि बाकीचे सुरक्षित असून बाकी त्यांना मदत करण्याचं काम चालू आहे. या ठिकाणी महानगरपालिका, पोलीस प्रशासन तसेच या क्षेत्राचे नगरसेवक आणि अग्निशमनचे सर्व अधिकारी या ठिकाणी येऊन सर्व मदत कार्य सुरू केलेलं आहे आणि ही जी दुर्दैवी घटना घडलेली आहे ती व्हायला नको होती. परंतु महानगरपालिकेने पूर्वीपासून सर्वे वगैरे चालू केलेला आहे. या ठिकाणी आता फक्त एवढाच विषय आहे की नियोजन प्राधिकरण हे सिडको आणि MRDC असल्या कारणाने आणि शेतीमध्ये ही घटना होती आणि त्या कुटुंबाने सुद्धा तिथे राहण्यासाठी नकार देऊन बाहेर राहण्यासाठी त्यांची व्यवस्था करणं चालू होतं आणि आज ते तिथे स्वतः आज माहिती झाली की ते भाड्यानं घर घेण्यासाठी बाहेर शोध करत होते. अशा वेळेस त्यांची मुलं घराच्या बाहेर खेळत असताना ती इमारत कोसळून तिथं त्याला हानी झालेली आहे आणि आत्ता सर्व परिस्थिती नियंत्रणात येऊन सगळ्यांनी मदत कार्य करून मलबा काढण्याचं काम चालू आहे. महाडची दुर्घटना घडली त्याच्यानंतर त्याच्यापूर्वीपासूनच पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अति धोकादायक इमारतीचा सर्वे पण चालू केलेला आहे आणि त्याचा जवळपास सर्वे संपत आलेला आहे. परंतु एरिया क्षेत्र हे मोठं असून ही शेती इमारतीमधली शेती भागातली ही इमारत होती आणि त्या सगळ्या बाबतीमध्ये महापालिकेनं सगळ्या दक्षता घेणं चालू केलेलं आहे आणि ती सर्वे आणि त्या इमारतीबाबत धोकादायक इमारतीबाबतची कारवाई पण चालू केली आहे.